जरीपटका पुलिस की हद में एक 20 वर्षीय युवती के साथ जान पहचान के आरोपी द्वारा अश्लील हरकत कर विनय भंग किए जाने का मामला दर्ज हुआ है, जिसके बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस ने शिकायत मिलने के तुरंत बाद आरोपी के खिलाफ धारा 354, 452, 504, 506 बा के तहत मामला दर्ज किया है। स्टेशन जरीपटका येथे काल एक फिर्यादी आली, तिने फिर्याद दिलेली आहे की तिच्या काकाच्या दुकानामध्ये एक मुलगा कामाला होता आणि मग त्यांची ओळख झाली एकमेकांसोबत, ते फोनवर बोलायला लागले, परंतु काही कारणास्तव तिने त्याच्याशी बोलणे बंद केले आणि नंतर मग हा अचानक काल 1 तारखेला तिच्या घरी गेला। तिची आई घरी नव्हती फिर्यादीची, तेव्हा त्याने तिला म्हटले की तू कोणत्या मुलाशी बोलते असं म्हणून तिचा हात पकडला। हात पकडल्यामुळे तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न झाली आणि थोड्या वेळाने तिची आई जेव्हा घरी परत आली तर तो तिच्या आईला म्हणतो की तुझी मुलगी कोणाशी बोलत आहे हे मला सांग, असे म्हणून तिच्या आईला पण शिवीगाळ केली त्यांनी, आणि जर तू कोणत्याही दुसऱ्या मुलाशी लग्न करशील तर मी त्याला मारून टाकेल अशी धमकीसुद्धा दिलेली आहे। आणि सदरचा जो आरोपी आहे तो पेंटिंगचे काम करतो आणि आता तो अटक आहे, लॉकअपमध्ये आहे आणि आमचा तपास प्राथमिक स्थळावर सुरू आहे आणि त्यानुसार 354 भादवी कलमनुसार गुन्हा दाखल आहे।